घरातील धुतलेले कपडे वाळवित असताना एका महिलेला जिवंत तारेचा झटका लागला. ही बाब शेजारी राहत असलेल्या महिलेच्या निदर्शनास आली व संबंधित महिलेला वाचविण्यासाठी गेली असता तिला देखील तारेचा स्पर्श झाला. यामध्ये दोघींचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास पुसटच्या बांसी येथे घडली. वीज वितरणाच्या तारा लोंबकळत असल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. कमलाबाई दादाराव होलगिरे व आशाबाई दत्ताराव बोंडे राहणार बांसी असे मृतक महिलांचे नाव आहे. कमलाबाई सकाळी 9 वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील धुतलेले कपडे वाळू घालण्यासाठी घराच्या गच्चीवर गेल्या व दोरीवर धुणे वाळ टाकत असताना जिवंत विजेच्या तारेवर ओला कपडा गेल्याने त्यांना विजेचा तीव्र झटका बसला. ही बाब घरात शेजारी राहत असलेल्या आशाबाई यांना माहिती पडताच त्या तात्काळ कमलाबाईच्या घरी गेल्या व कमलाबाईंनी वाळू घातलेले धुणे बाजूला सरकवित असताना त्यांना देखील विजेचा झटका बसला. यामध्ये दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान उपस्थित नागरिकांनी तात्काळ बाजूला असलेल्या डीपीवरचा मेन स्विच बंद केला. त्यानंतर ग्रामीण पोलिसांना गावकऱ्यांनी विजेचा शॉक लागून 2 महिला दगावल्याची माहिती दिली. पोलीस ठाणे घटनास्थळ गाठले व त्यानंतर दोन्ही मृत महिलेला येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. त्यानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत शहर पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. असे असले तरी वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. जर वेळीच वीज वितरण विभागाकडून लोंबलेली तारेचे काम केले असते तर ही घटना घडलीच नसती असा आरोप सुद्धा लावला जात आहे.